धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची टीका केली आहे. तर धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीनं बेमुदत उपोषण केलं होतं. तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलं होतं. तर आता शेवटची कॅबिनेट आली तरीही आरक्षण मिळालं नसल्याची टीका मेरगळ यांनी केलेली आहे.